क्रीडास्पर्धेतील सहभागी आणि प्राविण्यप्राप्त खेळाडूंना सवलतीचे गुण मिळावेत यासाठी क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याकडे खेळाडूंच्या वतीने वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप यांनी आग्रही मागणी केली. नमस्कार, मी दिलीप गिरप, सिंधुदुर्ग पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचा उपाध्यक्ष. आपल्याकडे वेंगुर्ला हे गाव खेळाडूंचं आहे. वेंगुर्ल्याला खेळाडूंचा फार मोठा वारसा आहे आणि याच उद्देशाने प्रेरित होऊन आमची सिंधुदुर्ग पॉवर लिफ्टिंग असोसिएशन अशी संस्था स्थापन झाली. या संस्थेचे अध्यक्ष माननीय पुष्करजी कोले आहेत, मी उपाध्यक्ष आहे, आमचे सेक्रेटरी नार्वेकर आहेत आणि राजेश घाटवळ आहेत आणि अशी आम्ही ही संघटना चालवतो. आम्ही जो माननीय मंत्री महोदय विनोद तावडे साहेबांना जो मेल केला होता 21 तारखेला, त्या मेलचं लगेचच आम्हाला त्यांनी रिप्लाय दिला आणि त्या प्रकरणी त्यांनी तातडीने पावलं उचलून सर्व जिल्हा क्रीडा खात्यांना पत्रव्यवहार करून कारवाई चालू केलेली आहे, जेणेकरून हे नवीन 47 क्रीडा प्रकार पॉवर लिफ्टिंगसह 47 क्रीडा प्रकार ह्या लिस्टमध्ये समाविष्ट होतील आणि त्याचा फायदा ह्या सर्व मुलांना, राज्यातल्या सर्व मुलांना होईल आणि त्यामुळे त्यांचं पर्सेंटेज वाढेल असे हे आणि असा हा निर्णय माननीय मुख्यमंत्री CM साहेब फडणवीस साहेब आणि इतर आमचे इतर मंत्री यांच्या सहकार्याने हा पॉझिटिव्ह निर्णय घेतला जाईल याची आम्हाला खात्री आहे. आणि मी वेंगुर्ला नगरीचा नगराध्यक्ष असल्याने याबाबत पाठपुरावा आम्ही सतत करत राहू, जेणेकरून संपूर्ण राज्यातील सर्व खेळाडूंना त्याचा फायदा होईल. धन्यवाद. 2006 राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा घेतली आणि ह्या निवड चाचणी स्पर्धेमध्ये आमचे राज्याचे गुरुवर्य आपले दरेकर साहेब यांचं बहुमोल मार्गदर्शन लाभलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही ही स्पर्धा घेतली आणि ती चांगल्या प्रकारे यशस्वी झाली. या स्पर्धेत लांब बरेच राज्यातले स्पर्धक आले होते. तेव्हा आमचा एक विचार झाला की हा पॉवर लिफ्टिंग गेम हा राज्याच्या लिस्टमध्ये का आला नाही. 42 क्रीडा प्रकार आले, परंतु पॉवर लिफ्टिंग हा गेम त्या 10वी 12वीच्या मुलांना जे गुण मिळतात त्यामध्ये तो समाविष्ट करण्यात आला नाही. त्यावेळीच आम्ही एक निर्णय घेतला की याबाबत आपण जरा पाठपुरावा करायचा.